झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री। कशाचीही भीडभाड न ठेवता इंग्रजांशी लढण्यासाठी सज्ज असलेल्या झाशीच्या राणीच्या मुलाचं पुढे काय झालं? ज्या राणीचं नाव संपूर्ण देश अभिमानाने घेतो त्याच देशात राणीच्या मुलाला पेन्शनच्या मदतीवर जगावं लागलं। राणी लक्ष्मीबाईंचे कुटुंब आजही अज्ञातवासातील जीवन जगत आहेत। महाराष्ट्रातील पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला असणाऱ्या मोरोपंत तांबे यांची मणिकर्णिका ही मुलगी होती। झाशीचा राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी वयाच्या 7व्या वर्षी त्यांचा विवाह झाला। लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले। त्यांचे पहिले मूल 4 महिन्यांचे असताना गेले। झाशीचे राजे गंगाधर पंतांनी आपल्या नवजात मुलाच्या मृत्यूनंतर नात्यातल्या वासुदेव नेवाळकर यांच्या मुलाला आनंदरावला दत्तक घेतलं आणि त्याचं नामकरण केलं दामोदरराव। खालसा झालेलं संस्थान आपल्या दत्तक पुत्राला मिळावं यासाठी राणी लक्ष्मीबाई ब्रिटिशांविरोधात लढाईत उतरल्या। इंग्रज स्वारांच्या तलवारीच्या लखलखत्या पात्यामुळे राणी लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाला, मात्र दामोदरराव बचावले। शाही थाटात राहणारे राजकुमार दामोदरराव यांना मेजर फ्लिंगच्या सहाय्याने रणांगणापासून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं। दामोदरराव यांनी 2 वर्षांनंतर 1860 मध्ये इंग्रजांच्या समोर आत्मसमर्पण केलं। इंदूरचे रेजिडेंट रिचमंड शेक्सपियर यांनी दामोदरराव यांचे संगोपन मीर मुन्शी पंडित धर्मनारायण कश्मीरी यांना सोपवलं। दामोदररावांना मासिक 200 रुपयांचं पेन्शन मंजूर करण्यात आलं होतं। झाशीच्या खजिन्यातील काहीही रक्कम दामोदररावांना देण्यास इंग्रजांनी साफ नकार दिला। दामोदरराव जेव्हा इंदूरमध्ये राहायला गेले तेथेच त्यांचे लग्न झाले। दामोदररावांना फोटोग्राफीची आवड होती। 28 मे 1906 साली वयाच्या 56व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला। दामोदररावांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी त्यांच्या वारसदारांना मिळणारे मासिक 200 रुपयांचे पेन्शन बंद करण्यात आले। दामोदररावांचा मुलगा लक्ष्मणराव यांनी आपले आडनाव झाशीवाले लावण्यास सुरुवात केली। ते इंदोरच्या कोर्टाच्या बाहेर बसून टायपिंगचं काम करून आपले उदरनिर्वाह चालवत होते। कित्येक वर्षे झाशीच्या राणीचे हे वारसदार लोकांच्या विस्मरणात गेले होते। 2007 साली मोहन नेपाळी या इतिहास संशोधकाने त्यांना शोधून काढलं। 2015 साली झाशीच्या किल्ल्यामध्ये झालेल्या झाशी जन महोत्सव या कार्यक्रमात झाशीच्या राणीचे 5वे वंशज अरुण कृष्णराव झाशीवाले हे हजर होते। त्यावेळी 70 वर्षांचे असलेले अरुण कुमार हे मध्य प्रदेश इलेक्ट्रिसिटी बोर्डातून ज्युनियर इंजिनियर या पदावरून निवृत्त झाले आहेत। तर त्यांचा मुलगा योगेश झाशीवाले हा नागपूर येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो।